पोलीस भरतीचा फॉर्म सुटून 8 आठवडा झाला, पण काय काय मुलांना एकच अडचण आहे की फॉर्म टाकायचं कुठं, कारण की प्रत्येक ठिकाणी काही कास्ट वाईज जागा अशा 4 5 10 15 20 20 अशा जागा आहेत, पण मुलं कन्फ्यूज आहे की बाबा आपण फॉर्म कुठं टाकायचा. व्हिडिओ जरा उशिराच बनवला आहे मी बनवला नव्हतो, म्हणलं पोरं टाकते ना, भरपूर जणांनी व्हिडिओ बनवले होते, म्हणलं करतील घेतील डिसिजन. पण आता याच्यामध्ये कसं मित्रांनो माहिती आहे का, आता एकाच ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही दोन दोन ठिकाणी फॉर्म काय भरायला जाऊ नका, काहीतरी कांड करसान, पण काय फॉर्म भरला जायचा नाही, उगाच नंतर भरला तरी पुढे गेल्यावर समजा तुम्हाला बाद करून टाकलं तर तुमची वर्षाची मेहनत वाया जाईल. त्याच्यामुळे डबल फॉर्मच्या काही नादी लागू नका, आहे ते आपली प्रॅक्टिस चालू ठेवा, जेणेकरून एकच जागा आपल्याला मिळवायची. बाकी मुलांसाठी SRPF आहे, चालक आहे, जेल आहे, जिल्हा पोलीस आहे, बँड्समन आहे, मुलींसाठी जेल पोलीस आहे, CP पोलीस आणि एवढे जोनच आहे, चालक पण आहे, म्हणजे तीन तीन जागा मुलींसाठी आहे, ते तुमच्यासाठी होऊ शकतं. तुम्ही एकाच जागेसाठी आपल्याला नाडायचं, त्याच्यामुळं प्रॅक्टिस पण आपल्याला तशीच करायचं आहे. पण आता फॉर्म टाकताना होणार कसं, त्याच्यामध्ये काय होणार, काय काय मुलं जास्त जागा बघून, म्हणजे प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगवेगळी, विचार करण्याची भरपूर जणांची मेंटॅलिटी दोन तीन प्रकारे चेंज होणार आहे. की समजा आता मुंबईला भरपूर जागा आहे, तर आता कुठे जास्त जागा नाही तर आपण मुंबईला जाऊ, तर एक काय होणार माहिती आहे का, मुंबईलाच भर सगळे मुलं जाणार फॉर्म भरायला. तर दुसरी गोष्ट काय होणार, काय काय मुलं असा विचार करणार की नाही मुंबईला जास्त जागा आहे, फॉर्म भरपूर जातील, आपण तिकडे भरायला नको, आपण विदर्भात भरू, मराठवाड्यात भरू, असे दुसरे एक त्यांची विचार करण्याची पद्धत आहे. आणि काय काय जर मुलं काय करणार माहिती आहे का, की नाही या ठिकाणी कमी जागा, इथं फॉर्म कमी येतील, मग आपण इथं फॉर्म टाकू, अशी मुलांची विचार करण्याची पद्धत आहे. त्यामुळे मला कन्फ्यूज आहे बाबा टाकायचा कुठं फॉर्म, कारण की भरपूर जणांनी कॉल मेसेज केले, अकॅडमीतले मुलं विचारतात मला सर कुठं फॉर्म भरायचा, तर नाही मी व्यवस्थित सांगितलं. त्याच्यामुळे म्हणजे तुमची प्रॅक्टिस कशी चालली, समजा तुमची प्रॅक्टिस बाबा तुम्हाला आता ग्राउंडला 40+ मार्क पडतात, 42 43 45 आणि लेखी बाबा 85+ आहे, तर तुम्हाला रिस्क घेऊ वाटते बाबा, तुम्हाला आतून वाटतं की बाबा मी बाबा मुंबईला किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये मी पुणे शहरला, पुणे ग्रामीणला किंवा पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर या जिल्ह्यामध्ये मी फॉर्म टाकून माझं काम होऊ शकतं, माझा स्वतःवर माझा विश्वास आहे की मी तेवढं करू शकतो, तर तुम्ही तेवढी रिस्क घेऊ शकता. आणि जर तुम्हाला वाटतं की मी अजून माझ्याकडे 4 5 महिने आहे, मी या 4 5 महिन्यामध्ये जबरदस्त तयार होऊ शकतो, माझा माझ्यावर विश्वास आहे की मी एवढं करू शकतो, तर मित्रांनो तुम्ही त्या एका ठिकाणी फॉर्म डोळं दाखवून भरून टाकायचे जर तुम्हाला वाटते तिथं. मित्रांनो ह्याच्यामध्ये रिस्क आहे मित्रांनो, कारण की काही ठिकाणी भरपूर फॉर्म येणार आहे आणि काही ठिकाणी फॉर्मच येणार नाही, मुलं घाबरतात ते फॉर्म भरायला, भरपूर जणांचं असं चाललेलं आहे आणि आता आपले व्हिडिओ भरपूर जण बघतात. मित्रांनो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला आत्ता टाकून द्या की तुम्ही फॉर्म कुठं कुठं भरणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि भरणार आहे, प्रत्येकाने प्लीज आणि कृपया आपापला मॅसेज टाकून द्या की मी सर मी पुणे जिल्हा चालकला भरलेला आहे, ग्रामीणला भरला आहे, मुंबईला भरला आहे, प्रत्येकाने आपापले जिल्हे टाकून द्या की फॉर्म भरलेला आहे, जेणेकरून बाकीच्या मुलांनाही समजेल काय माहीत कोण टाकतंय का नाही तीन नंतरची गोष्ट, पण विचार करण्यात वेळ व्हायला घालू नका, प्रॅक्टिस चालू ठेवा, जागा व्यवस्थित निवडा आणि काही आता प्रॅक्टिस असल्यावरती आपल्याला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे, त्यामुळं प्रॅक्टिस चालू ठेवा, दोन दोन तीन तीन टाईम काही करू नका, सकाळी मॉर्निंगला एक टाईम करा आणि संध्याकाळी काय वॉर्मअप केलं, मी तर तसं इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवतच असतो की कसा वर्कआउट करायचा काय करायचा, त्याच्यामुळं तीन तीन टाईम काय करू नका, दुपारचं काय पळू नका. तुमची मेंटॅलिटी अशी असते की बाबा दुपारचं बाबा डेमो होतो, सॉरी पोलीस भरती होते तर आम्ही दुपारचं करतो, कधीतरी पळत जा बाबा डेमोसाठी वगैरे, पण तुम्ही कसं जास्त उन्हामध्ये आता ऊन प्रमाण मरणाचं आहे, बॉडीमध्ये पाणी पण राहायचं नाही एवढं उन्हाचं पळाल्याच्यामुळे, नंतर ना आपल्याला उगाच आजारी पडण्यापेक्षा जास्त काही हेवी वर्कआउट करू नका, तुमचं जे रुटीन आहे ते चालू राहू द्या, अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या आणि बाकी फॉर्म बिमचं तर तुम्हाला सांगितलं, जिथं आपल्याला विश्वास आहे तिथं फॉर्म भरून टाका, वेगळी काही टेक्निक नाही आहे, की फक्त एक तुम्हाला दिलासा म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे, मी काय असं नाही सांगणार बाबा तू मुंबईला भर, तू पुण्याला भर, तू औरंगाबादला भर, तू त्या जिल्ह्याला भर, तू त्या जिल्ह्यात, मी असं सांगणार नव्हतं, व्हिडिओचा फक्त एक तुम्हाला दिलासा म्हणून मी व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की व्हिडिओ मी याच्यावरती बनवला नव्हता आणि बनवणार पण नव्हतं, भरपूर जणांनी बनवले होते त्यामुळे मी बनवणार नव्हतं, प्रॅक्टिस चालू ठेवा, जय महाराष्ट्र.